तर तळस कुटुंबियांवरती नेमके काय स्वरूपाचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत तेही पाहूयात. मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझं लग्न लावण्यात आलं असं म्हणतायत पूजा तळस. उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर करण्यात आला. बाळाची डीएनए टेस्ट कर असं सांगत माझ्यावरती आरोपही केले जात आहेत. मला लोखंडी रॉडने मारहाण झाली. ज्या फ्लॅटवरती राहत होते तो फ्लॅट विकून मला बेघर केलं. रामदास तडस यांनी मुलाला घरात ठेवून मला एकटीला बाहेर काढलं. तर मोदी 20 तारखेला वर्ध्यामध्ये येणार आहेत. मोदींनी माझी व्यथा ऐकून मला न्याय द्यावा. बाळाचा बाप कोण असं म्हणत माझी अवहेलना केली जाते. डीएनए साठी तयार, कोर्टाद्वारे सर्व गोष्टींना सामोरं जायलाही तयार असल्याचं पूजा तडस यांनी म्हटलंय. मला साधं 2 वेळचं अन्नही दिलं जात नाही असाही आरोप त्यांनी केलाय.